अंबरनाथ मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील अतिशय सुप्रसिद्ध महादेवाचे मंदिर हे मंदिर शिवशंकराला समर्पित असून अंबरनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथाचे प्राचीन शिवमंदिर हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अंबरनाथ रेल्वे स्टेशन पासून साधारणत एक किलोमीटर अंतरावर असलेले अंबरनाथाचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील शैलीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे शिलाहार राजघराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठ मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने एक हजार बावीस ते एक हजार पस्तीस या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एक हजार साठ ते एकसष्ट मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत त्याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणचे मूळ नाव अंबरनाथ असे होते ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमी म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे हे एकच भूमीज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले गेले असल्याचे सांगितले जाते देशातील बारा ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालोगात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे गाभाऱ्याच्या दरवाज्यावर पट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरोडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव विवाह पूर्वीची पार्वती शिवपार्वती विवाह सोहळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज कालीमाता महिषासुर मर्दिनी गणेश नृत्य मूर्ती नृसिंह अवताराची मूर्ती आणि अत्यंत कुशलतेने कोरलेली सभा मंडप सर्व बाजूंनी बंद आहे मंडपाच्या मध्यभागी चार खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलय उठावीत अशी एका मागोमाग एक अनेक वर्तुळे कोरले आहेत मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत या भिंतीवर एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरल्या आहेत शंकर पार्वतीच्या विविध मुद्रामधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक आहे या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते केवळ मुंबई महाराष्ट्रातीलच नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञात वासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाटला करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित आहे मात्र याला आधार असल्याचे दिसून येत नाही महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हजारो शिवभक्त या दिवसामध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात